आशिया खंडातील क्रमांकाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणन महासंघाची अवस्था आज रोजी बिकट आहे. त्यामुळेच यावर्षी कापूस खरेदी पणनने सीसीआय अंतर्गत घेण्याची तयारी चालविली आहे. मात्र हमी भावापेक्षा अधिक दर खासगी बाजारात कापसाला मिळत असल्याने पणनची केंद्र यवतमाळ जिल्ह्यात सुरू होण्याची आशा धुसट झालेली आहे. कापूस उत्पादक जिल्ह्यात शेतकरी जे देशोधडीला लागलेला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. शेतमालाची वेळीस खरेदी, हमी भाव, चुकारा या सर्व गोष्टी योग्यरित्या होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर निघत नसल्याचे वास्तव्य आहे. यावर्षी कापूस बाजारात विक्रीस आला असून खरेदी विक्रीची मोठी उलाढालही सुरू झालेली आहे. मात्र अद्यापर्यंत पणन महासंघाला जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त मिळालेला नाही. केवळ खासगी बाजारात कापसाला 5,800 प्रति क्विंटल दर असल्याने व हमी भाव केवळ 5,400 असल्याने आवक होणार नाही. या भीतीतून केंद्र सुरू करण्यात येत नसल्याची माहिती पुढे येत आहे. गतवर्षी नवरात्रात खरेदी केंद्र सुरू करणाऱ्या पणनने दिवाळीतही केंद्र सुरू केलेली नाही. त्यामुळे आता पणन खरेदी केंद्र सुरू करेल याची शाश्वती उरलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी बाजारात विक्रीस आणायला सुरुवात केलेली आहे. पणन महासंघाकडून केंद्र सुरू करण्यात येत नसल्यामुळे व्यापारी खुश असून त्यांचा व्यवसाय सध्या भरभराटीस आलेला आहे. दुसरीकडे नाफेडचीही अशीच अवस्था आहे. जिल्ह्यात 16 ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आलेले असले तरी सोयाबीनची आवकच जेमतेम आहे. खासगी बाजारात सोयाबीनला 3,350 तर हमी भाव 3,399 रुपये आहे. खासगी आणि हमी भावाच्या दरात केवळ 400 रुपयाची तफावत आहे. 400 रुपये अधिक मिळवण्यासाठी शेतमाल उधारीत विकून चक्रा कशाला मारायच्या, त्यापेक्षा 400 कमी घेऊन नगदी सोयाबीन विक्री करायची असे म्हणत शेतकरी खासगी भाव देत आहे. तसेच सोयाबीन विक्रीसाठी नाफेडची ऑनलाईन प्रक्रिया आहे. सुरुवातीला नोंदणी करणे, SMS आल्यानंतर माल केंद्रावर घेऊन येणे ही डोकेदुखी शेतकऱ्यांनी टाळण्यासाठी देखील खासगी बाजारात सोयाबीन विक्रीला पसंती दिल्याचे बोलले जात आहे. एकूणच व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत पणन महासंघ व नाफेड मागे पडल्याचे दिसत आहे.